पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूर मध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97633 37257, 70 57 81 58 33, 94293 93953 आणि 98 50 666 132। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। शिंदे सरकारमधील काही आमदारांना आपण एक सरकारचा भाग असल्याचाच विसर पडला आहे। कोणी आला ठोका त्याचा कोथळा बाहेर काढा असली भाषा वापरत आहे। एका लोकप्रतिनिधीच्या तोंडून ही भाषा शोभनीय नाही। आमदारांची अशी भाषा म्हणजे महाराष्ट्रात संघर्ष पेटवणारी आहे। कोण अधिकाऱ्यांना मारतय तर कोण डॉक्टरांनाच धमकी देतय असं म्हणत अजित पवार यांनी आमदारांच्या वर्तणुकीबद्दल सवाल उपस्थित केले आहेत। एकंदरीत कामामध्ये आपण जर पाहिलं तर जे महत्त्वाचे विषय आहेत त्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जातात आणि त्याच्यातच चर्चा जास्त त्या ठिकाणी केली जाते। आता आपण बघता आपण अनेकदा जय हिंद म्हणतो, जय महाराष्ट्र म्हणतो किंवा आपल्याला जे जय हरी म्हणतो, परंतु आत्ता काय मध्येच वंदे मातरम काढलं। ठीक आहे, वंदे मातरमला विरोध असण्याचं काही कारण नाही, पण कारण काय? तुम्ही महागाईच्या बद्दल बोला, महागाईच्या संदर्भामध्ये काय निर्णय घेणार आहे ते सांगा। महागाई कमी करण्याच्या करता काय निर्णय घेणार आहे? GST जीवनावश्यक वस्तूंना लावलेलं आहे त्याच्याबद्दल काय निर्णय घेणार आहे? कुठली भूमिका GST काउन्सिलमध्ये तुम्ही लोकांनी मांडलेली आहे आणि ते कमी करण्याच्या करता आम्ही सरकारमध्ये असताना त्यांनी सांगितलेलं होतं पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्याच्या करता 50% किमती कमी झाल्या पाहिजे। यांनी तर किमती कमी करत असताना अवघ्या 2-3% किमती कमी त्या ठिकाणी केल्या, म्हणजे जो टॅक्स होता तो कमी करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे स्वतः सरकारमध्ये आल्यानंतर सरकारमध्ये नसताना ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्या पूर्णपणे विसरून जायचं आणि अतिशय तुटपुंजी अशा प्रकारचे टॅक्स वगैरेमध्ये माफी द्यायची ह्या पद्धतीचं कामकाज त्यांचं चाललेलं आहे। आणि एकंदरीतच तुम्ही पहा, महिलांना तिथं प्रतिनिधित्व नाही आहे, किती दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता, खातेवाटपाच्या बद्दल देखील उशिरा खातेवाटप झालेलं आहे। आता उद्यापासून प्रश्न उत्तराच्या संदर्भातली माझ्या माहितीप्रमाणे उद्या प्रश्न उत्तरं ठेवली नाही, कारण तशा प्रकारची तयारी ही विधिमंडळाची झालेली नाही। हे पण एक लोकशाहीला मारकच आहे। 40-40 दिवस आम्ही लोक विधायक प्रश्न टाकतात आणि त्याला उत्तर मिळत नाही, ही तर एक प्रकारची शोकांतिकाच आहे। त्याही संदर्भामध्ये हे उत्तर त्या ठिकाणी देऊ शकत नाही। आणि मित्रांनो, तुम्ही एक बघा, मला तुमच्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे, हे सरकार अजून येऊन काही दिवस झाले असं असताना यांच्यातले काही आमदार हे अक्षरशः महाराष्ट्रामध्ये संघर्ष पेटावा अशा प्रकारची भाषा वापरत आहेत। शिवसैनिकांना ठोकून काढा, शिवसैनिकांचे हात तोडा, हात तोडता नाही आले तर तंगडी तोडा, आरेला कारे म्हणा, कोथळा काढा। अरे काय पद्धत! कुठं शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, कुठं आपले पहिले संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला, ज्यांनी नेहमी काम करत असताना आपण राजकारण केलं पाहिजे, संस्कार कशा पद्धतीनं झाले पाहिजेत हे सगळ्यांना शिकवलं, त्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी घडवलेल्या महाराष्ट्रामध्ये तोडा फोडा मारा ही पद्धत हे एकनाथराव शिंदेंना पटतं, देवेंद्र फडणवीस साहेबांना पटतं,
भाजपला पटतं नुसतं त्याच्यावर नाही। पत्रकार मित्रांनो, एका तर बहादर विधायकांनी शिंदे गटाच्या आमदारांनी एका आमच्या म्हणजे सरकारच्या कर्मचाऱ्यालाच मारलं, म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागलेला आहे। तुम्ही स्वतःला कोण समजता? सत्ता आली म्हणजे काय, मस्ती आली का तुम्हाला? शेवटी कुणी व्यक्ती असली तर सगळ्यांना संविधान कायदा नियम सारखे, कायद्यापेक्षा संविधानापेक्षा नियमापेक्षा कुणी मोठा नाही, तो सरकारमध्ये असू द्यात नाहीतर शेवटचा माणूस महाराष्ट्रातला कुणी असू द्यात। ह्या पद्धतीची भाषा अजून तर कुठं सुरुवात झालेली नाहीये आणि एवढी मस्ती त्यांना आलेली आहे। यांना थांबवलं कसं जात नाही? यांना दोन गोष्टी समजावून सांगण्याचं काम संबंधितांचं नाही का? महाराष्ट्र हे बघतोय उघड्या डोळ्यांनी आणि आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना ज्या दिवशी 15 ऑगस्ट आपण आनंदाने साजरा करतो त्यावेळेस एक विधायक अशा प्रकारची भाषा वापरतो आणि मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीमध्ये, देशाच्या आर्थिक राजधानीत आणि आपल्या महाराष्ट्राची राजधानी अशा ठिकाणी जर इथंच तुम्ही ही भाषा वापरत असाल तर त्या चांद्यापासून बांद्यापर्यंत शेवटच्या माणसाची काय अवस्था होणार आहे? ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।